हा बीजेपीचं जे कार्यकारिणीची मीटिंग इथेच कुठेतरी झाली, कार्यकारिणीमध्ये दुसऱ्याला बोलवत नाही, पण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना बोलवलं. बाळासाहेब मला म्हणाले चल बरोबर, मी गेलो. आणि वाजपेयी साहेब म्हणाले बालासाहेब आपके पास भुज बल है और हमारे पास बुद्धि बल है, दोनों अगर एक हो जाए तो चमत्कार हो जाएगा. तो एक संदेश जो आहे त्यांनी त्या बीजेपीला. आणि मग मी मनोहर जोशी नवलकर हे शिवसेनेच्या बाजूने, प्रमोद महाजन, महादेवराव शिवनकर, मुंडे हे दुसऱ्या बाजूने, आणि ते मग वाटाघाटी सुरू झाल्या. आणि त्यावेळेला ठरलं की विधानसभेला शिवसेना जास्त जागा लढवणार आणि लोकसभेला भाजपा जास्त जागा लढवणार. त्यावेळी आमचं पार्टी रजिस्टर्ड नव्हती, त्यामुळे जे काही काही जे आहेत निशाणे महानगरपालिकेला, विधानसभेला, एक कुठली निशाणी घ्यायची ते द्यायची, यातली कुठली निशाणी पाहिजे. लोकांना वाटायचं की शिवसेनेचा वाघ म्हणजे निशाणे. आता तो वाघ तो तर तिथे नव्हता, नाहीतरी काढायला प्रॉब्लेम. मग सोप्यात सोपी निशाणे कुठली? सोप्यात सोपी निशाणे म्हटलं ही मशाल आहे. आणि ती मशाल घेतली, काढायला सोपी, कारण भिंतीवर आम्हालाच काढायचं होतं ना. मीच काढायचं होती मशाल. मशालचा निकाल आला महाराष्ट्राचा, आणि तुम्हाला सांगतो की अतिरथी महारथी पडले, आणि एकटा छगन भुजबळ जे आहे त्या वेळेला. मी कुडाई कणालला माझ्या कुटुंबांना घेऊन गेलो, आणि तिकडे फोन आला महा मनोहर जोशीचा, भुजबळ कुठे आहात तुम्ही? मी म्हटलं मी इथे कुडाई कणाला, मी तुमचा फॉर्म अध्यक्षपदासाठी भरतो. कुठे? या क्रिकेट असोसिएशनमध्ये. अहो म्हटलं मला काही माहिती नाही. तुम्ही काय करतो? मी आहे ना, भरा तुम्ही. आणि त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांच्या मुलाने अनुमोदक म्हणून सही केली. मी आपलं सगळं आपलं कोडाई कनवलं सगळे चला 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 आलो. आणि बघतो आता मला काहीच माहिती नाही कोण, आणि विरुद्ध कोण? पवार साहेब. मला काय कोण मतदार आहेत नाही काय आहे. आणि म्हटलं अरे ते मनोहर जोशी कुठे आहेत? ते त्यांचा तो मुलगा कुठे? ते हे काय आप मी गेलो बाळासाहेबांकडे. हो बाळासाहेब मला सांगितलं आणि यांनी फॉर्म भरला आणि हे दिसतच नाही कुठे. बिचारे बाळासाहेब त्या बजाजना फोन करते, यांना फोन कर, मॅडम आम्हाला भुजबळ खडा येऊ आहे तेव्हा आहे. आणि निवडणुकीच्या दिवशी ते वानखेडे स्टेडियम तिथे गेलो आणि उभे राहिलो आम्ही शिवसैनिक वगैरे, ते मी अध्यक्षपदासाठी. आणि तिकडून पवारसाहेबसुद्धा आले अध्यक्षपदाचे उमेदवार, आणि त्यांच्याबरोबर कोण आले? मनोहर जोशी, सुधीर पेठे. मीटिंग व्हायच्या दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या दिल्ली शहरांच्या, लोक म्हणायचे त्याचे क्या महाराष्ट्र सदन कितना सुंदर है. बोले हाँ महाराष्ट्र सदन बहुत सुंदर है, बनाने वाला अंदर है. कॉन्ट्रॅक्ट 100 कोटीचं आणि माझ्यावर 25,000 कोटी खाल्ले, 10,000 कोटी खाल्ले, 1,000 कोटी खाल्ले. आणि म्हणजे समजा खाल्ले पण 100 कोटीचं काम ना रे, त्याच्यामध्ये 1,000 कोटी कसा खाईल. ते आमच्या ते आर्य पाटील ही म्हस एवढी एवढी हा 5-4 फुटाची, त्याला 6 फुटाचा रेडा होईल का? 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याच्यामुळे 1,000 कोटी कसे काय खाणार. अरे आणि एक पैसा अजून दिला नाही केस. 2.5 वर्ष आम्ही जाऊन आलो आतमध्ये, केस चालली नाही, केसमधून आमची नावच काढून टाकली, डिस्चार्ज.